बातमी शिर्डीतून साईबाबा संस्थानाच्या माजी विश्वस्तांना धमकीचे फोन गेलेत, माजी अध्यक्षांकडूनच धमकीचे फोन गेलेले आहेत का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय. सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्यासाठी ही धमकी देण्यात आल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान या धमकी प्रकरणाने साई संस्थानामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मला असं सांगितलं की आपण ती याचिका जर मागे घेतली नाही तर आपण जेवढे विश्वस्त आहोत यांना सध्याच्या सरकारमधून खूप असा त्रास होईल. एक प्रकारे त्यांनी आम्हाला धमकी, आमिष अशा सर्व गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या. परंतु विषय असा आहे की ते याचिका मागे घेणं म्हणजे तुम्ही तो निकाल मान्य करणं आणि भविष्यात त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला अशी संधी उपलब्ध न करून घेणं हा त्यामागचा हेतू. आपल्याला जी कायद्यात तरतूद आहे त्याच्यामध्ये लढाई करायची, परंतु आम्हाला ज्यांनी निरोप दिले त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने दबाव निर्माण केला की तुम्ही हे मॅटर विड्रॉ करा, न केल्यास सरकार आहे, सरकारमधले लोक आहेत, मग ते मंत्री असतील, कोणी वरिष्ठ लोक आहेत, त्यांचा त्रास तुम्हाला होईल, तुम्हाला अडचणी निर्माण होतील, तुम्ही कोणाशी पंगा घेऊ नका, अशा अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोललेल्या आहेत.